सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आजच्या मराठी तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मराठी या विषयामध्ये काय शिकणार आहोत। मागील तासिकेला आपण बैल पोळा ही कविता शिकलो, तसंच त्यामागील स्वाध्याय पण पूर्ण केलेला आहे। तुम्हाला एक सांगायचं आहे की प्रश्न क्रमांक एका वाक्यात उतरले, याच्यामधलं मी अ आणि आ दिलं, ई आणि ई माझ्याकडून राहिलेलं होतं। हां, तर तुम्ही लिहू शकता मुलांना बैलांची नावे कोणती आहेत आणि बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात। मी जरी लिहून नाही दिलं तरीही तुम्ही मला ते व्हॉट्सअपला पाठवायचे। नंतर माझ्या लक्षात आलं की तासिका पाहिल्यानंतर की दोन प्रश्नांची उत्तरं मी दिली नाही आणि तुम्ही पण मला पाठवली नाही। मी क्लासमध्ये ओरल घेतली, बोर्डवरती लिहायचं राहिलं होतं, तरी पण तुम्ही मला ते पाठवायचं कळलं। म्हणजे मी लिहून दिलं तरच तुम्ही पाठवायचं असं नाही ना बेटा। चला, आजच्या तासिकेला आपण काय शिकणार आहोत, नवीन धडा पाहणार आहोत। धड्याचं नाव आहे इंधन बचत, पाठ 11वा। बघा, पाठ 11 इंधन बचत, इंधन बचत, इंधन बचत। आता इंधन म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, इंधन काय आहे, तर इंधन काय आहे हे आपण शिकणार आहोत। आणि बचत हे काय हे पण आपण या धड्यामधून, एक छोट्याशा धड्यामधून आपण शिकणार आहोत। तर चला सगळ्यांनी पान क्रमांक 16 इंधन बचत, पान क्रमांक 16, पान क्रमांक 16 इंग्लिश मध्ये लिहिते खाली पेज नंबर 60 ओपन करायचं आणि माझ्यासोबत तुम्ही बोर्ड पण ठेवायचं आहे। पहिला पॅरेग्राफ आपण पाहणार आहोत। तर बघा, इथे तुम्हाला काही दृश्य दिलेली आहे, एक मुलगा आणि ही त्याची मैत्री, गॅस आहे इथे, गॅसवर काहीतरी बनवत आहेत आणि त्यांचा हा संवाद चाललेला आहे। तर संवाद कुठे चाललेला आहे बघा, या चित्रावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जो हा संवाद चाललेला आहे, तर हा संवाद काय दिसतं तुम्हाला, काय तर्क करू शकता तुम्ही की हा संवाद कुठे चाललेला आहे, घरामध्ये घराबाहेर? तर हा संवाद कुठे चाललेला आहे, घरामध्ये चाललेला आहे। तुम्ही इथे काय गॅस शेगडी शेगडी दिसते तुम्हाला, हो की नाही? त्याच्यावरून गॅस आपण तर्क करायचा की हे इथे काय आणि कसं सुरू आहे। आणि बाजूला बघा, कोणीतरी झोपलेला आहे, तर हा संवाद जो झालेला आहे तो घरामध्येच झालेला आहे, पण कोणत्या घरामध्ये झालेला आहे आता आपल्याला या लेसनवरून, या पाठावरून शिकायचं आहे। बघा, खालचा पहिला पॅरेग्राफ पाहणार आहोत आपण। पॅरेग्राफ पहिला, इथे सर्वांनी बोट ठेवायचं आहे। ऐका, दिनूची आई आजारी होती, तो स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता। दारावरची बेल वाजली, त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्ग मैत्रीण फातिमा होती। त्याने तिला घरात बोलावले। चला, हा पहिला जो उतारा पॅरेग्राफ आहे मी तुम्हाला समजून सांगते का। दिनूची आई आजारी होती, दिनू काय एका मुलाचं नाव आहे आणि दिनूची आई आजारी होती। मग आई आजारी असली म्हणजे आई उठू शकते का? नाही। मग तिच्यासाठी चहा बनवणारा कोण होता? दिनू, आईचा मुलगा दिनू, तो चहा करत होता आणि कुठे? स्वयंपाक घरामध्ये। आपण आजकाल त्याला किचन जे म्हणतो मराठीमध्ये, आपण काय म्हणायचं त्याला, स्वयंपाकघर। तो आईसाठी चहा करत होता तेव्हाच दारावरची बेल वाजली। बेल मीन्स म्हणजे घंटी, दारावरची बेल वाजली तर दिनूने दार उघडले तर समोर त्याला त्याची वर्गमैत्रीण दिसली। वर्गमैत्रीण त्याची क्लासमेट, जे ते सोबत शिकत होते एका वर्गामध्ये शिकत असणारी, ती त्याची वर्गमैत्रीण भेटली आणि तिचं नाव काय होतं? फातिमा। त्याच्या वर्गमैत्रिणीचं, तिच्या क्लासमेटचं नाव काय होतं? फातिमा। त्याने तिला घरात बोलावले, दिनूने फातिमाला घरात बोलावले। चला तर मग पुढचा संवाद पाहूया। पुढे पहा, इथे बोट ठेवायचं आहे ना। दिनू म्हणाला, हे दोन पॉइंट आहेत, आपण इथे म्हणाला म्हणायचंय। दिनू म्हणाला, दिनू म्हणाला, फातिमा ए बैस। फातिमा, फातिमा म्हणाले, दिनू तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतोस, तुझ्यासाठी करू का? फातिमा हसत असत, नको, मी चहा घेत नाही। का रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं?
दिनू काय बिघडलं? फातिमा म्हणाली, अरे छोट पातेलं घेतलं असतं तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा म्हणाली, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजेच गॅसची बचत झाली असती. समजलं? दिनू म्हणाला, समजलं समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. पहा तर या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. दिनू जेव्हा फातिमा त्याची वर्ग मैत्रीण त्याच्या घरी आली तर दिनूने तिला ये आणि बैस म्हटलं. फातिमाने त्याला प्रश्न विचारला, दिनू तू काय करतो? तर दिनूने उत्तर दिलं, मी आईसाठी चहा करतो. तुझ्यासाठी करू का? तुमच्या घरी कोणी जर आलं तर तुम्ही करताच की नाही? याने प्रश्न विचारला तिला, तुझ्यासाठी चहा करू का? तर फातिमा म्हणाली, नको मी चहा घेत नाही. ए आणि त्याने लगेच प्रश्न विचारला, ती लगेच स्वयंपाक घरात गेली. आणि खरं एक कप चहासाठी एवढा मोठा गंज? आता मोठं पातेलं, पातेलं म्हणजे गंज, गंज म्हणजे बघून. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे शब्द वापरल्या जात आहे. ओके, तर दिनू म्हणाला, काय बिघडलं? फातिमा म्हणते, अरे छोटं पातेलं असेल तर गॅस कमी लागतो आणि मोठं पातेलं असेल तर गॅस जास्ती लागतो. मग तुम्ही म्हणाल, मीच मोठं पातेलं तर गॅस कसा? कारण गॅसचा आकार गॅसचा नाही, आपल्या पातेल्याचा आकार खूप मोठा असतो. ते तापायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या ते छोट्या पातेला चहा ठेवलेला उकळूनही होऊन जाईल, उकळणही होऊन जाईल. तर तो फातिमाला, अरे माझ्या हे ना लक्षातच नाही आलं. तर फातिमा, अरे छोट्या पातेल्यामध्ये लवकर चहा झाला असता तसं इंधनाची म्हणजे गॅसची बचत पण झाली असती. तर मग दिनू म्हणाला, समजलं? दिनू म्हणाला, हो समजलं. त्याने तो चहा घेतला आणि आईला नेऊन दिला. लक्षात आलं? काय लक्षात आलं याच्यामध्ये? की दिनूची आई आजारी होती, त्याने कधी न केलेलं काम तो करत होता. जर त्याने नेहमी आईला मदत केली असती तर मोठं पातेलं यूज केलं असतं का? नाही. त्याने कोणतं? त्याच्यासाठी तुम्ही पण लक्षात ठेवायचे. आई जेव्हा स्वयंपाक वगैरे करते की नाही लक्ष ठेवायचं की आई कोणत्या याच्यामध्ये. छोटी एक दोघांची भाजी असेल तर छोट्या पातेल्यात करते, 10-12 जण असेल तर मोठं पातेलं होतं. ह्या गोष्टी शिकायच्या, ह्या पाहून शिकायच्या असतात. तर सगळ्यांना हा धडा समजला. त्याच्याहून काय, इंधन बचत म्हणजे गॅस तेवढा त्याचा वाया गेला की नाही, एवढं मोठं पातेलं ते गरम व्हायला वेळ लागला, मग चहा व्हायला वेळ लागला. ओके नाही. तर पहा आता खाली काय दिलेलं आहे. एका प्रश्न क्रमांक पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ आहे, हा संवाद कोठे झाला? संवाद म्हणजे कन्व्हर्सेशन, बोलणं चालणं, बोलणं चालणं. मग मी चालताना बोलायचं पण का किंवा बोलताना चालायचं का? तसं नाही. एक म्हण, एक रिवाज असतो तो की हा संवाद कोठे झाला. कोठे झाला? प्रश्न क्रमांक बघा पहिलं, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला मधलं अ. हा संवाद कोठे झाला? म्हणजे हे जे बोलणं चाललं झालं ते कोठे झालं? उत्तर, हा संवाद कोठे झाला? कोठे झाला कोणी सांगू शकाल का? हा संवाद स्वयंपाकघरात झाला. स्वयंपाकघर म्हणजे रांधण करतो आपण जिथे. तुम्ही खेड्यामध्ये बघा वेगवेगळे शब्द रांधणी पण म्हटलं जातं बरं. स्वयंपाक घरात, आजकाल ज्याच्यामध्ये आपण किचन म्हणतो हा, मराठीमध्ये बघा स्वयंपाक घरात झाला. पूर्ण. हा संवाद कोठे झाला? हा संवाद स्वयंपाक घरात झाला. मग बघा दुसरा प्रश्न काय दिला. संवादात किती पात्रे आहेत? आ काय दिलं? संवादात किती पात्रे आहेत? मग आता मी हे पात्रे म्हणजे काय? किती व्यक्ती आहे?
पात्रे पात्र आपण म्हणतो की नाही नाटक नाटकामध्ये ज्याला आपण आजकाल इंग्लिश जास्त चालते मराठीमध्ये थोडस शब्द विसरत चाललेले आहेत सर्व. पात्रे म्हणजे व्यक्ती. किती लोकांमध्ये हा वाद झालेला आहे, वाद म्हणजे बोलणं चालणं झालेलं आहे आहे तर किती आहेत क्वेश्चन किती पात्रे आहेत व्यक्ती आहेत कोण कोण होतं याच्यामध्ये जेव्हा संवाद झाला फातिमा आणि दिनू. संवादात किती पात्रे आहे उत्तर बघा काय आहे तर संवादात आपल्याला फक्त किती विचारलं तर मग तिथे लिहायचं दोन दोन पात्रे आहेत. दोन पात्रे म्हणजे दोन व्यक्ती आहेत. ऍक्टर संवादात किती पात्रे आहेत संवादात दोन पात्रे आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न दिनूला कशाचे महत्व पटले सांगू शकाल तुम्ही. प्रश्न क्रमांक ई बघा दिनूला कशाचे महत्व पटले सांगू शकाल तुमच्यापैकी कोण. दिनूला कशाचे महत्व पटले इंधन बचतीचे. कशाचे इंधन बचतीचे प्रश्न क्रमांक तीन चं उत्तर आहे दिनूला कशाचे महत्व पटले दिनूला इंधन बचतीचे. इंधन बचतीचे इंधन बचतीचे महत्व पटले पूर्ण विराम. चला एकदा परत त्याला उजळणी देऊया आपण. प्रश्न क्रमांक पहिला हा संवाद कोठे झाला. हा संवाद स्वयंपाकघरात झाला. कुठे झाला स्वयंपाकघरात झाला. आ संवादात किती पात्रे आहेत तुम्हाला फक्त बघा या किती जो दिला की नाही याचंच उत्तर लिहायचं इथे कुठे किती पात्रे आहेत. क्वेश्चन पूर्ण जसाच्या तसा येईल मग मराठी समजून घेतली तर खूप सोपी आहे. संवादात किती पात्रे आहेत. संवादात कितीच्या जागी फक्त आपल्याला दोन लिहायचं आहे दोन पात्रे आहेत बाकी उत्तर जसंच्या तसं. संवादात दोन पात्रे आहेत. त्यानंतर प्रश्न पहा ई दिनूला कशाचे महत्व पटले. कशाचे या जागी फक्त तुम्हाला बचतीचे हा शब्द बाकी प्रश्न जसाच्या तसा. दिनूला कशाचे महत्व पटले दिनूला इंधन बचतीचे महत्व पटले. दिनूला इंधन बचतीचे महत्व पटले. आजचा हा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करून मला व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे आपल्याच ग्रुपमध्ये पाठवायचा आहे. ओके नंतर बघा प्रश्न क्रमांक दोन काय दिलाय. बघा प्रश्न क्रमांक दोन खालील चित्रे पहा त्या खालील वाक्य वाचा इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा. आता बघा इंधन बचतीसाठी आपण काय करू शकतो. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे कारण जर आपण झाकण नाही ठेवलं तर वाफ तयार होते आणि वाफ परत निघून जाते. पाणी जेवढं तापायचं तेवढं तापतं पण वाफ गेल्यामुळे ते पाणी कितीही तापवलं आणि जर झाकण ठेवलं तर एका गंजामध्ये फार जर एका गंजामध्ये आपण आंघोळीसाठी दोघांचं पाणी ठेवलं झाकण ठेवलं ना तर त्याच्यामध्ये चार व्यक्तींची आंघोळ होऊ शकते आणि झाकण नाही ठेवलं तर एकाचीच. नंतर बघा दुसरे सायकलवरून प्रवास करा. मग सायकलवरून प्रवास केल्याने काय सायकलवरून प्रवास केल्याने काय होईल सांगू शकाल. पेट्रोल पेट्रोलची बचत होईल तेवढे तुमचे पैसे वाचतील
गरज असेल तिथे तुम्ही गाडीचा वापर करा, पण जिथे गरज नाही शक्य होईल तर तिथे सायकल वापरा, पण सायकलची गरज नसेल तर तिथे तुम्ही पायी पायी चाला. तिसऱ्या याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, पेज नंबर 17 मध्ये पान क्रमांक 17 वरती इथे बघा दिलेलं आहे, रेल बसने रेल्वेने प्रवास करा. तुम्हाला जर बाहेर गावी कुठे जायचं असेल जिथे बस आणि रेल्वे यांचा उपयोग करा आणि सगळ्या सौर ऊर्जेचा वापर करा. तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघा किती ऊन तापतंय. सौर ऊर्जा जी आहे ती आपल्याला जर फ्रीमध्ये मिळून राहिली तर काय हरकत आहे ती घ्यायला. आणि या याच्यावर अजून कोणते इंधन बचतीचे कोणते मार्ग आहे की तुम्ही पायी फिरा सगळ्यात चांगले. मग मीच तुम्ही म्हणता की पायी फिरा, मग खूप दूर जायचं म्हणजे पायीच जायचं का नाही, पण जिथे जाणं शक्य आहे. संध्याकाळी मॉर्निंग वॉकला जात आहे ना आजकाल, फिरण्याची जी पद्धत निघलेली आहे त्याच्यापेक्षा जर तुम्हाला खरंच शेतात जायचं आहे, जवळ शेत असेल तर काही गरज नाही ना गाडी वगैरे न्यायची. तुम्ही जर पायी फिरला तर काय होईल, तुमचं शरीर व्यवस्थित राहील, तुम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची गरज राहणार नाही. जेव्हा तुम्ही वरण भात मम्मी शिजवते तेव्हा जर कुकर वापरला तुम्ही तर कुकरमध्ये अन्न लवकर शिजतं, गॅसची बचत होते. लक्षात आलं ना. नंतर बघा प्रश्न क्रमांक 3, खालील साधने ओळखा, ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते, यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते हे घरी चर्चा करा. बघा तर मग इथे काय दिलेलं आहे आपण बघू याच्यामध्ये काय काय आहे. पहिले खालील साधने ओळखा. पहिले काय आहे, तुम्हाला पहिलं काय दिलेलं आहे, कोळसा शेगडी. कोळसा शेगडी, शेगडी किंवा कोळसा चूल पण म्हणू शकतो आपण याला. सगळ्यात महत्वाचे कोळसे असतील तर बघा याच्यावर मम्मीचे ती पापड भाजणे, भाज्या पोळी नाही होत लवकर पण भाजी वरण, तुम्ही पापड भाजल्यानंतर काय सांडोळ्या बिबड्या बऱ्याचशा गोष्टी शेगडीवरती खूप अप्रतिम भाजल्या जातात आणि त्याने इंधनाची बचत पण होते. दुसरा घासलेट चूल, रॉकेलवर तुम्ही ज्याला स्टोव म्हणता त्याला, घासलेटवर चालणारा स्टोव, घासलेट घासलेट चूल. मी जेव्हा लहान होते ना तुमच्या एवढी तेव्हा की नाही गावामध्ये आमच्या असं मोठी टाकी यायची घासलेट वगैरे, त्याच्यावर छान लिहिलेलं आहे असं घासलेट. आजकाल घासलेट तुम्हाला माहित पण नाही. घासलेटवर चालणारा स्टोव, तेव्हा प्रत्येकाच्या घरी हा स्टोव होता, तेव्हा गॅस नव्हते एवढे. नंतर 3 नंबरवर दिलेला आहे चूल. चुलीसाठी आपण काय वापरतो, लाकडं, लाकूड. चुलीसाठी आपण काय वापरतो, लाकूड. त्याच्यानंतर दिला गॅस म्हणजे वायू, वायू शेगडी आपण याला म्हणतो, वायू शेगडी. त्यानंतर बघा हा जो दिलेला याला काय म्हणतो आपण, गोबर गॅस. शेणापासून, शेण टाकून बनत करतात ना हा गॅस, तर याला काय म्हणतात, गोबर गॅस. गोबर गॅस याचा पण खूप फायदा आहे, खूप गॅस म्हणजे आपल्या सिलेंडर सारखाच हा पण गॅस खूप चांगला चालतो. त्यानंतर दिलेलं आहे सूर्यचूल. त्यानंतर दिलेले सूर्यचूल, सूर्यापासून बघा इथे सूर्यचूल कशी बनवलेली. आणि सगळ्यात शेवटी दिलेले विद्युत चूल. सगळ्यात शेवटी काय दिलेले, विद्युत. विद्युत चूल म्हणजे काय माहितीये का, विद्युत चूल किंवा आपण इंडेक्स कुकर म्हणतो, इलेक्ट्रिकवर चालणारे मराठीमध्ये विद्युत चूल म्हणतो. चला तर आता याच्यामध्ये काय आहे, यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते, कोणते साधन वापरल्यामुळे इंधन बचत होते. एक तर सूर्यचूल, सगळ्यात सूर्यचूल याला टिक करायचंय. सगळ्यात जास्त जर बचत होत असेल
तर सूर्य चूल आणि दुसरं म्हणजे गोबर गॅस. याचं गोबर गॅस शेणखत पण तयार होत. कळलं? चला ठीक. आजचं होमवर्क काय आहे तुम्हाला गृहकार्य? हे जे प्रश्नाची उत्तर प्रश्न आणि उत्तर मला तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचे आहे. चला आजची तासिका इथेच संपलेली आहे. भेटूया पुढच्या तासिकेला.